निंदे हे ओझं आहे असं झालंय, म्हणजे तुम्ही भाजपला ओझं झालंय असं भाजप त्यांना सांगतो, काय सांगाल? आज उद्धव साहेबांची जर तुम्ही सभा पाहिली असेल तर दरवेळेप्रमाणे त्यांनी त्यांची राजे ठेवणीतले टोमणे हेच मारलेले, बाकी भाषणामध्ये मला नाही वाटत काही बोललेत म्हणून। भाषण करताना तेच भाषण जर प्रत्येक ठिकाणी करायचं असेल त्यांची कॅसेट टाकली पाहिजे होती ना, इतका त्रास कशाला घेतला? मी जे म्हणालो होतो की महाराष्ट्राला तुम्ही तुमच्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये काय दिलंय, मी सत्तेत असताना हे केलंय, मी सत्तेत असताना ते केलं, असं सांगायला 4 वाक्य तर पाहिजे होतं तुमच्याकडे। इस्रायलमध्ये काय झालं आणि तिकडे काय झालं हे सांगण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्रामध्ये मी काय केलं याला महत्व आहे, आणि लोक ते ऐकायसाठी आले होते। यांच्या कानामध्ये कोणी जाऊन सांगत असेल किंवा यांच्या स्वप्नामध्ये जाऊन कोणी सांगत असेल तर तो नाविलाज आहे। एक लिमिट असते, काही काही गोष्टीची खोटं बोलायची सुद्धा एक लिमिट असते, मला वाटतं ती लिमिट सुद्धा आता हे सोडत चाललेले। आणि आजचा हे जे विराट वज्रमूठ, ज्याला काय वज्रमूठ शब्द त्यांनी दिला होता, ही वज्रमूठ नव्हती, ही बोगसमूठ होती। उगत तरी सगळ्यांना धरून आणून बसवल्यासारखी ती झालेली सभा आहे, आणि त्या सभेमध्ये 2 वाक्य फेकल्यानंतर टाळ्या जिथं पडतील ती 2 वाक्य फेकायची, एवढीच या सभेचा आज अर्थ होतो। सुषमा अंधारेंवर बाबत तुम्ही जे बोलले होते त्या एवढ्या तुमच्यातनं मला हिंदुत्व ऐकायचं नाही आहे, आणि माझ्या पक्षात असते तर लाच मारून टाकलं असतं, बरोबर आहे। त्या सुषमा अंधारेने त्यांच्या बापाबद्दल जे बोललेलं आहे ते वक्तव्य घाण नव्हतं हे त्यांनी कबूल केलेलं आहे, म्हणून आता मी त्यांचीच माफी मागतो उद्धव साहेबांची, साहेब माझं चुकलंय, त्या म्हाताऱ्याला तुमच्या उरावर असे जे शब्द तुमच्याबद्दल वापरले होते ते तुमच्यासाठी फुलं असतील, परंतु आमच्यासारख्याला ते सहन झालं नव्हतं, म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाचं उत्तर द्यायचं म्हणून मी ते दिलं होतं। आणि एवढं जर तुम्हाला ते टोचलं असेल तर तिचा सत्कार निश्चित सेना भवन मध्ये आणखीन एकदा करा। तुम्ही माझे वडील चोरतात काय वाटत असेल, समजा तुमच्या वडिलांना काय वाटत असेल, तुम्ही आमच्या वडील चोरतात, तुमची काहीतरी पाहिजे ना तुमच्याकडे काहीतरी, वडील हे तुमचे नव्हते, अरे का छोटं करता शिवसेना प्रमुखाला? शिवसेना प्रमुख या कुटुंबापुरते नव्हते, ते महाराष्ट्राचे नाही देशाचे नेते होते, प्रत्येक जण त्यांच्याकडे आदरानं पाहतोय, आजही त्यांचं नाव घेतल्याशिवाय आमचं दिवन दिनक्रम चालू होत नाही, त्यांना छोटं का करता ते? त्यांच्या नावाने समृद्धी महामार्ग बनवला हे म्हणजे त्यांच्या वडील चोरल्याचं प्रमाण आहे? त्यांच्या नावाने हॉस्पिटल चालू आहेत हे काय वडील चोरल्याचं प्रमाण आहे? जे चांगलं तुम्हाला जे जमलं नाही ते आम्ही करतोय, कारण की शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळं आज आम्ही मोठे झालेलो आहोत हे आम्ही वारंवार सांगतो। मग जर हे जर तुम्हाला जर चोरल्याचं वाटत असेल तर मला वाटतं काही लोक जे आहेत ना जे शिवसेना प्रमुखाच्या नावाने व्यापार करायला लागलेत ना त्यांना या वेळेला जोड्यांना जनता मारत हे निश्चित आहे। डॉक्टरेट विकत घेता येते असं मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट पदवी दिलेली होती आणि डॉक्टरेट पदवी का आता काय विकत ही सुद्धा भेटते? हा संजय राऊतने त्यांना सांगितलं असावं म्हणून ते असं बोलले असावं। एकंदरीत भारतामध्ये हुकुमशाही, भारत हुकुमशाहीकडे वाटचाल करत चाललेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यांनी अनेक दाखले दिलेले आहेत की ज्या पद्धतीने अनेक राज्यांमधलं सरकार जे आहे ते भाजप पाडत आहे, आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार देखील भाजपने पाडलं आणि त्याच्यासाठी फूस आमच्याच आमदारांना घातली। म्हणून सरकार असे पडत नसतात, कोणत्याही पक्षामध्ये जेव्हा उठाव होतो त्या टायमाला त्याच्या पक्षामधला असलेला अंतर्गत विरोध किंवा असंतोष उफाळून जेव्हा येतो त्या टायमाला अशा घटना घडतात। गेली 1.5 वर्ष आम्ही त्यांना सातत्यानं सांगत होतो की आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जायचं नाहीये, जाऊ नका, आपल्या पक्षाची कमी होतो, आपला पक्ष संपत चाललेला आहे, तरी त्यांनी ते ऐकलं नाही। आजही तुम्ही पाहताय तरी त्यांना असं वाटतं की नाही मी घेतलेली भूमिका बरोबर आहे, आणि म्हणून ते आज वज्रमूठ सारखे मेळावे वगैरे इथं घेत आहेत, हे एका अर्थानं चूक आहे, हे त्यांना आजही लक्षात येत नाही, पण भविष्यामध्ये हे काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा त्यांना मध्य समुद्राच्या मध्ये जेव्हा सोडतील ना तेव्हा कळेल की खरंच आता आपल्याला ना इकडे जात आहेत ना तिकडे जात आहेत, डुबल्याशिवाय काही पर्याय नाही। हे काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही ना तर आम्ही सुद्धा राजकारणातून मी तरी बाद होईल। कोरोना काळात घरी बसतो म्हणून टीका झाली,
त्यांच्या भाषणातलं एक वाक्य मी ऐकलं, अरे तुम्ही तर विद्यार्थी आहात, तुमच्याकडे पदव्या आहेत, काय केलं सरकारने, तुम्ही अडीच वर्ष काय केलं, तुम्ही अडीच वर्ष काय केलं, आज आम्ही 75,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्यात, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, आज पोलिसांची भरती चालू आहे, सर्व डिपार्टमेंटचे जे काही पेंडिंग ज्या भरत्या होत्या त्या सर्व चालू केलेल्या आहेत, आता मोठ्या प्रमाणात नोकर भरती होते, लोकांना जॉब मिळत आहेत, तुम्ही काय केलंय, दंगली झाल्या, आमच्या काळामध्ये दंगली झाल्या नाही, अरे नाही कशा होतील, तुम्ही घरात होते आणि आम्हालाही घरात बसवलं होतं, अरे दोन्ही गुंडी भेटतो लॉक केलं होतं ना, एक तर तुम्हाला तुम्ही बाहेर येत नव्हते तुम्हाला आम्हाला भेटायला, आणि आम्हालाही घरात बसवलं तर आम्हालाही बाहेर जाऊ देत नव्हते, मग अशा वेळेला स्मशान शांतता ओ कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे जीव चालले होते त्याच्याकडे पाहायला सुद्धा तुम्हाला वेळ नव्हता, म्हणून हे केलेलं जे पाप आहे या महाआघाडीने याचे परिणाम निश्चित त्यांना भोगावं लागणार, तुम्हाला नामशेष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्यांना शुभेच्छा, असं बोलल्याने जर नामशेष झालं असतं तर हे घडलंच नसतं, तुम्हाला कुणाला नामशेष करायचं हे आतापर्यंतही कळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे, परंतु भविष्यामध्ये जेव्हा आमची आठवण येईल त्या टायमाला निश्चितच याची जाणीव होईल की नाही काही कासांना आमचे कार्यकर्ते आमच्या शिवसेने खरा बोलत होता। आज उद्धव ठाकरे हे मराठा मैदानामध्ये आले व्यासपीठावरती बोलत होते, परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये दंगली झाल्या, त्या दंगली संदर्भात एक अवाच्य शब्दही त्यांनी आपल्या भाषणामध्ये बोललेला नाही, जलीलांवरती त्यांनी टीका करणं ते टाळलेलं आहे, त्यांनी जलीलांवर टीका करणार नाही, आमच्यावर करतील ना, आम्ही सोपं सॉफ्ट टार्गेट ज्याला म्हणतो ना ते आम्ही आहोत, माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही, त्या गडाकाकडून किती खोके घेतलेत हे सांगितलंच नाही ना, जेव्हा आम्ही आव्हान देतो त्या टायमाला आव्हानाला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे होतं, तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टीचं उत्तर द्यायला सुचलं तर आमचा एक जण पंटर त्यांना ते चिठ्ठी देतो आणि त्याच्यावर ते भाषण करताय, हे करायला त्यांना वेळ मिळाला, खोके घेणाऱ्यांनी दुसऱ्यांना नावं ठेवू नये हे तेवढं सत्य, आता आमची लिमिट संपलेली आहे, पहिले काही काळ आम्ही जे काही वागत होतो की आम्हाला कधीही यांच्या विरोधात बोलायचं नाही, एक संयमाची भूमिका आम्ही ठेवली होती, पण प्रत्येक सभेमध्ये जर तुमचं आम्ही आमचे जर तुम्ही कातडी सोलायचा प्रयत्न करत असाल तर त्याला उत्तर हे द्यावं लागेल, आज मी सकाळी जे काही बोललो होतो गडाखांबद्दल त्याचं ना सभेमध्ये त्यांनी उत्तर दिलं ना गडाखांनी त्याचं उत्तर दिलं, याचा अर्थ असा होतोय, हे तर एक साधं उदाहरण मी सांगितलं, मी असे अनेक उदाहरण सांगू शकतो, आणि कृपया तुम्ही इतरांना नाव ठेवण्यापेक्षा स्वतःच्या याच्यामध्ये गिरेबान ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये झाकून पहा की तुम्ही काय केलं होतं, तुम्हाला बापही दुसऱ्याचा लागतो असं म्हणणार, तुम्हाला बापही दुसऱ्यांचा लागतो, स्वतःच्या बापावर मोठं होत आहे, तुम्ही फक्त बापाच्या जीवावरच तुमचं चाललंय, शिवसेना प्रमुखाचं नाव नसतं तर तुम्हालाही कुणी विचारलं नसतं, काय बाप काढता आमचा, तुम्ही शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे, त्यांच्या नावावर आम्ही आहोतच, अशी ही भाषा शोभते का नेत्यांना, मोठे नेते आहेत ना ते, कुटुंबापर्यंत होते का, मी वारंवार सांगतो, अरे शिवसेना प्रमुख हे तुमचे नाही, महाराष्ट्राच्या देशाचे नेते होते ते, देश त्यांना झुकतो त्यांच्या समोर आजही, तुम्ही पुन्हा ते माझं काय माझं कुटुंब माझी जबाबदारी तिथपर्यंत मर्यादित ठेवा लागलं, असं नाही चालत आहे, माझं वडिलांना वचन दिलं होतं मी मुख्यमंत्री करील शिवसेनेचं, पूर्ण केलं वचन, स्वतः मुख्यमंत्री झाले म्हणजे ते वचन पूर्ण केलं असं त्याचा अर्थ होतो, मला तो नवीन शोध लागला मला माहित नाही, परत तुम्ही सांस्कृतिक मंडळावर सभाच्या तुम्ही सभा बघितल्या तिथे हिंदुत्वाचे विचार ऐकले एकंदरीत या सभेत आणि त्या सभेत काय होतं, अहो नाही कुठं जोश होता, काही खुर्च्या खाली होत्या तर त्यांना सांगावं लागत होतं की त्या इकडे या साईडला खुर्च्या खाली येऊन बसा, अहो शिवसेना प्रमुखाची सभा होत्या त्या, मी अनेक वेळा सांगितलं मी सूत्र संचालन केलं त्याच्या सभेचं, रिक्षावर फक्त अलाउन्सिंग आम्ही करायचो आणि बसायला जागा नसायची, खुर्च्या नव्हत्या हो त्या काळात, शिवसेना प्रमुख जेव्हा उभे राहायचे खुर्च्या नव्हत्या, माणसाला एकमेकाच्या बाजूला एवढे चिपकून बसायचे, तर बाळासाहेब भाषणामध्ये म्हणायचे अरे इतक्या थंडीतही तुम्हाला गर्मी लागत असेल असे जिद मजाक करायचे, इतके एकमेकाच्या मांडीला मांडी लावून असे कार्यकर्ते चिटकून बसलेले असायचे, ते शिवसेना प्रमुख, तो जल्लोष, तो आवाज, आता जर पाहिलं
उद्धव साहेब एकीकडे भाषण करतायत, अजितदादा एकीकडे मोबाईलवर बोलतायत, अशोकराव तिसरीकडेच पाहताय. हा सभा होता. आम्हाला हलता येत नव्हतं. साहेबांचा एक एक शब्द कानात असा आम्ही साठवत होतो, मनामध्ये घेत होतो. साहेब काय बोलतात, याच्यानंतर काय बोलणार. तिथे तर सर्व व्यासपीठ असं फिरत होतं इकडच्या तिकडं. अशा सभा नाही. शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख सभेमुळे फरक पडेल काय फरक पडणार आहे. आता लोकांना कंटाळा यायला सुरुवात होईल. केडलं केलेलं भाषण तेच, मालेगावला केलेलं भाषण तेच, सांस्कृतिक मंडळाचं भाषण तेच, आता आणखीन कुठे जातील भाषण तेच. म्हणून मला वाटतं आता शांततेने येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहावी आणि हे टीका टोनपेस करण्यापेक्षा सामंजस्याने आपला पक्ष कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्यावं. भाजपने दोन दिवसापासून टीका लावली की ही वज्रमूट सभामध्ये बाळासाहेबांचा अपमान आहे. तुम्हाला कसं वाटतं खरं? अपमानच आहे ना. कुणाशी युती केली तुम्ही? कोण येते काँग्रेस वाले, राष्ट्रवादी वाले? अरे तुम्हाला जर नेता आज एकीकडे तो येडा आमचा संजय राऊत म्हणतो की तुम्हाला देशाचा पंतप्रधानाचे उमेदवार आहात आणि तुझ्या तुमच्या सभेला एकही राष्ट्रीय नेता नसावा. तुम्ही जर भाषण पाहिलं तर अशोक रावांचं असो की बाळासाहेब थोरातांचं असो, त्यांनी राहुल गांधीवर भाषण केलेलं आहे. त्यांच्या तोंडातून कधीही बाळासाहेबांनी आला एक शब्द कशासाठी? त्यांची भूमिका मांडण्यासाठी ते व्यासपीठ होतं का? तुमच्या व्यासपीठाचा वापर ते त्यांच्या नेत्याला मोठं करण्यामध्ये करतायत, धन्यता मानतायत. आणि तुम्ही तिथं टाळ्या वाजत बसलेले काही कार्यकर्ते पाहतो त्या टायमाला शिवसेना प्रमुखाला किती यातना होता सर, याचं दुःख आज आम्हाला होतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो की ते म्हणाले त्यांनी आणि तुम्ही काढली गौरव यात्रा आणि सावरकरांबद्दल वेगळी प्रेम व्यक्त करताय, जरी इतकं हिंमत असेल तर एक वेळ भारत रत्न देऊन तरी टाका, हिंमत असेल तर दाखवून तरी द्या. आमच्या हिमतीत आणि तुमच्या हिमतीत तोच फरक आहे. आजही ते संभाजीनगरचं नामांतर आम्ही केलं म्हणतात. जर खरंच कुणाला थोडंसं जरी ज्ञान, जो हा महाराष्ट्रातला माणूस हा अज्ञानी नाही आहे, कारण काय प्रोसेस असते, कसं नाव दिल्या जातं हे सगळ्याला माहिती आहे, तरी यांचं हेकटपणा तोच. आम्ही संभाजीनगर केलं. अरे कॅबिनेटमध्ये ठराव घेताना सर्व त्यातले मंत्री कॅबिनेट सोडून निघून गेले. त्याच्यानंतर जेव्हा आमचं सरकार आलं त्या टायमाला कॅबिनेटचा ठराव, त्याच्यानंतर सर्वसाधारण म्हणजे विधानसभेमध्ये ठराव घेण्यात आला, तो एकमताने मंजूर करून तो शासनाकडे पाठवावा लागला. ही प्रोसेसचा भाग आहे. पण ज्यांना प्रशासनच कळत नव्हतं म्हणून तर ही गत झाली ना. म्हणून अशोक चव्हाण आणि अजितदादा हे सर्व बाळासाहेब थोरात म्हणत होते, उद्धव साहेब होते ते चांगलं होतं, ते ना विचारत होते ना बोलत होते, आमचं आलबेल चालू होतं. उगाच शिंदे साहेबांनी लफडं करून टाकलं. लोकांच्या भल्यासाठी शिवसैनिकाला वेठीस धरणारी ही सत्ता गेली 2.5 वर्ष आम्ही पाहत होतो आणि ती सत्ता म्हणूनच एक हिंमत करून आम्ही त्याच्यावर तो उठाव केला आणि त्या उठावाचे परिणाम आज सर्वसामान्य जनता आज आमच्या बरोबर आहे. बरोबर आहे ना, हा कायद्यानुसार बरोबर आहे. तुम्ही कसा आरोप करू शकता कुणावर? डायरेक्ट आरोप कसा करू शकता तुम्ही? भाजपने ही घोषित म्हणजे मॅनेज केलेली दंगल आहे. मग काय करतात ते पोलीस? काय करतात? तुम्हाला जर मॅनेज केलेली दंगल वाटत असेल तर त्याचे पुरावे द्या. पुरावे द्या आणि भाजपचे असेल तर त्यांनाही आतमध्ये टाका ना, किंवा आमचे कोणी असेल त्यांनाही आतमध्ये टाका ना. त्यात काय भाग आहे? आणि खरं एखाद्या वेळेला ते केस सुद्धा यांच्यावर होऊ शकतो. चंद्रकांत खैरे म्हटले आता हवा फिरलेली आहे मराठवाड्याची. हवा फिरली आता या सभेमुळे मराठवाड्याची हवा फिरली. आता वावकळ येणार बाहेर आणि चंद्रकांत घरे उडून जाणार. चलो थँक्यू. जलील काय बोलताना एक मिनिट शिंदे गट आणि भाजपला गँगस्टर जे आहेत ही सगळी मंडळी आणि हेच दंगली दंगलीला कुठेतरी कारणीभूत आहे. आजची जी गौरव यात्रा ही दंगली म्हणजे दंगली संघर्ष परिस्थिती निर्माण करण्यासाठी असं एक इम्तियाज जलीलने आम्हाला गँगस्टर म्हणावं हे त्याच्या तोंडी शोभत नाही.
एक चांगला पत्रकार आहे, शेवटची टर्म आहे आनंदात घालव, पुन्हा तुला हैदराबादलाच जायचं, कशाला आमच्या नादी लागतो, एवढा त्याला मित्रत्वाचा सल्ला असणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.